कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव सावळगाव हा रस्ता नुकताच झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. परंतु एरवी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे या रस्त्याच्या दोन्हीकडेला साईड पट्ट्या नसल्याने वाहने रस्त्याच्या खाली जाऊन फसत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने या रस्त्याच्या साईड पट्ट्या लवकरात लवकर भरून व्यवस्थित मिळाव्या अशी आर्त हाक हा रस्ताच देत आहे. 2 दिवसापूर्वी एक आयसर ट्रक समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देता देता अगदी रस्त्याच्या खाली उतरला. यावेळी मोठी हानी होता होता वाचली. संबंधित ट्रक चालकाने हा ट्रक रस्त्याची साईड पट्टी नसल्याकारणाने खाली उतरला असल्याची माहिती दिली. CNI महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक अमीन शेख अहमदनगर. स्टार्ट. ओके. हा म्हटलं गाडी कस काय खाली गेली नेमकं कस काय झालं कस काय येलं रस्त्याचा साईड पट्टा भरलेला नव्हता. आपण त्याला गेलो साईड द्यायला ती उतरली खाली. एक टायर खाली उतरवलं सगळं बसली डायरेक्ट. त्याच्यामुळे आपण काय करणार. त्याच्यामुळे झालं साईड पट्टी भरेल असेल नाही गाडी खाली नसती उतरली. बरोबर. कुठून आली गाडी कुठं चालली होत ती आली बडोद्यावर. आता कुठं झाली इथं यायला चालली होती दहेगाव. दहेगाव साईड पट्टा भरला नसल्यामुळे बाकीचे दुसरे काय अडचण काय अडचण कळत आम्ही प्रशासनाला काय आहे कमी.